मराठी हेल्थ अँड एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे बातमी आहे अंगणवाडी सेविका मिनी अंगणवाडी सेविका मदतनीस आणि अंगणवाडी पर्यवेक्षिका यांची पुरस्कार निवड आणि पुरस्कार वितरण करणेबाबत अत्यंत महत्वाची तर पाहूया ही बातमी खालीलप्रमाणे सविस्तर तत्पूर्वी चॅनल अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि समोर बिलही क्लिक करा कारण असेच नवनवीन लेटेस्ट अपडेट तुम्हाला पाहता येतील तर जिल्हा परिषदेमार्फत आदर्श पर्यवेक्षिका अंगणवाडी सेविका मिनी अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना पुरस्कार जाहीर करण्यात आले असून उद्या दिनांक चौदा मार्च रोजी पुरस्कार वितरण केले जाणार आहे अशी माहिती जिल्हा परिषदेचे महिला व बालविकास अधिकारी संतोष भोसले यांनी दिली आहे एकूण सव्वीस जणांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागांतर्गत कार्यरत असलेल्या पर्यवेक्षिका अंगणवाडी सेविका मिनी अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांनी अंगणवाडी स्तरावर उत्कृष्ट काम केल्याबद्दल प्रत्येक तालुक्यातून एक आदर्श अंगणवाडी सेविका एक आदर्श मिनी अंगणवाडी सेविका एक आदर्श मदतनीस तसेच आठ तालुक्यात चोवीस जणांना आदर्श पुरस्कार जाहीर केले आहेत त्याशिवाय जिल्ह्यातून दोन आदर्श पर्यवेक्षकांची देखील निवड करण्यात आली आहे अशा सव्वीस जणींना आदर्श पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत हा पुरस्कार सोहळा व अकरा वाजता जिल्हा नियोजन समिती नवीन सभागृह हो येथे आयोजित करण्यात आला आहे तर आदर्श पर्यवेक्षिका अंगणवाडी सेविका मिनी अंगणवाडी सेविका मदतनीस यांची तालुका निवड करण्यात आली आहे तर संवादचे अनावरण पुरस्कार वितरण कार्यक्रमाबरोबरच माजी कन्या भाग्यश्री योजनेअंतर्गत बचतपत्र वितरण व महिला व बाल विकास राबविण्यात येणाऱ्या योजना प्रचार प्रसिद्धीसाठी सिंधू कन्या व अंगणवाडी कर्मचारी यांच्यासाठी सिंधु संवाद प्रणालीचे अनावरण जिल्हा परिषदेचे प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांच्या हस्ते केले जाणार आहे तर यांची नावे आणि ही यादी खालीलप्रमाणे तुम्ही सविस्तर पाहू शकता